नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मुतखड्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय इतके प्रभावी आहेत की जर तुम्ही रेग्युलर केले तर तुम्ही निश्चित या मुतखड्याच्या त्रासापासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता, किंबहुना हा जो मुतखड्याचा नेहमी नेहमी होणारा प्रकार असतो तोसुद्धा नक्की थांबून जाईल. त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, आणि हा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया. जर तुमच्या पोटामध्ये नेहमी नेहमी किडनी स्टोन होत असेल तर त्यासाठी पत्थरचट्टा नावाचं एक झाड असतं, आणि ह्या झाडाचे पानं आपल्याला काढून आणायचे आहेत, आणि ह्या पानांना आपल्याला खडीसाखरेसोबत चावून चावून खायचं. जर तुम्ही खडीसाखर नाही खाल्ली तर अजून चांगलं. नुसते पानं जर तुम्हाला खात येत असतील तर त्याचे रिझल्टसुद्धा खूप चांगले मिळतात, पण काही लोकांना त्याचं चव आवडत नसल्याकारणानं तुम्ही खडीसाखरेसोबत हे सुद्धा खाऊ शकता. मित्रांनो, किडनी स्टोनच्या संबंधित तसेच पोटाचे जेवढे काही आजार आहेत या आजारांमध्ये पत्थरचट्टा खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो. म्हणून ज्या लोकांना किडनी स्टोन आहे त्यांनी पत्थरचट्ट्याचा वापर आपण काही दिवस करा. काही दिवस म्हणजे 20 दिवस, 21 दिवस, महिना, 16 महिन्यापर्यंत जर तुम्ही रेग्युलर केला तर तुम्ही ह्या पत्थरचट्ट्याच्या उपयोगानं किडनी स्टोनपासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता. किडनी स्टोनला कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवळ्याचं पावडर खूपच चांगलं आहे. आवळ्याचं पावडर तुम्ही चाटून घेऊ शकता, खाऊ शकता, किंवा तुम्ही पाण्यात टाकूनसुद्धा पिऊ शकता. तुम्ही आवळ्याचा उपयोग रोज जर काही दिवस केला, महिना, 2 महिन्यापर्यंत, तर निश्चितपणे तुमचं किडनी स्टोन कमी व्हायला मदत होईल. मित्रांनो, जर तुम्हाला ताजं जर आवळा मिळत असेल तर ते अतिउत्तम आहे. मित्रांनो, मुतखड्यापासून तुम्हाला कायमस्वरूपी मुक्त व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी खूप सोपा उपाय आहे, तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबाचा वापर एवढा वाढवा, दिवसभरातनं तुम्ही 2-3 लिंबू कशाही पद्धतीनं खा, पाण्यात टाकून प्या, कशाही पद्धतीनं प्या. त्याचं कारण असं आहे की लिंबामध्ये जे आम्लं असतं तर ते आम्लं इतकं पॉवरफुल असतं की ते तुमच्या पोटामध्ये असणारे कॅल्शियमच्या आधारित जेवढे काही दगड असतात तर ते सगळे दगड जे आहे तर ते पूर्ण दगडांना क्रश करण्याचं म्हणजे तोडून टाकण्याचं काम करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या वापरानं पुन्हा पुन्हा जे स्टोन होत असतात तर ते निश्चितपणे तुमचे बंद होतील. यासाठी रोज गरम पाण्याच्या 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस, अर्धा लिंबू किंवा 1 लिंबू रस टाकून आपल्याला प्यायचं असतं. मित्रांनो, मुतखडा जो आहे तो किडनी स्टोनमध्ये असो किंवा गॉल ब्लॅडर स्टोनमध्ये असो, कुठे जरी असला तर मुतखड्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते, ती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी पिणं. जेवढे लोक मुतखड्याचा त्रास घेऊन येतात त्यांच्याकडे सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची बघायला भेटते, ती म्हणजे पाणी कमी पिणं. तर मित्रांनो, हे पाणी कमी पिल्यामुळं काय होतं की तुमच्या किडनीमध्ये जे काही तुमचं कॅल्शियम आणि युरिक ॲसिडचं जे काही बारीक बारीक क्रश असतात ते एकाच ठिकाणी जमा होतात, आणि ते फिल्टर करण्याचं काम किडनीचं असल्याकारणानं त्या ठिकाणी फिल्टर होताना त्याच ठिकाणी जमा होतात, आणि हे काही दिवसानंतर तुमच्या त्या ठिकाणी स्टोनचं रूप धारण करतात. म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही दिवसभर खूप पाणी प्या, आणि या पाण्यातनं तुमचे किडनी स्टोन आहे जे काही असतील तुमच्या पोटामध्ये किंवा किडनीमध्ये तर ते निघून तर नक्कीच जातील, पण पुन्हा पुन्हा जे किडनी स्टोन होण्याची जी प्रक्रिया असते तर तीसुद्धा नक्कीच थांबून जाईल. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.